तुझ्या करिअर संदर्भातल्या शालेय जीवनातल्या इच्छा कोणकोणत्या होत्या? शालेय जीवनापासून मला खरं सांगायचं तर फक्त चित्रकार व्हायचं होतं, कारण माझी आई अशी सांगते जेव्हा मी लिहित नव्हतो तेव्हापासूनही चित्रच, म्हणजे रेघोट्या ज्या काढतात लहान मुलं, तसं पेन्सिल घेऊन भिंतीवर जमिनीवर मिळेल तिथे फक्त चित्र काढायचो. पण तो चित्रकार डेव्हलप होत गेला आणि लहानपणी बऱ्यापैकी अबोल होतो मी, फार न मिसळणारा, किंवा म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला येत असून मी ते उभं राहून द्यावं लागतं या भीतीपोटी द्यायचो नाही, इतका शाय होतो. बरं, सोसायटीच्या मुलांमध्ये कधी फार मिसळलो नाही, त्यामुळे सतत फक्त घरात बसून चित्र काढणं हा एक माझा उद्योग होता. आणि आईबाबा बाहेर गेल्यावर घरी कोण आलं समजा गेस्ट, तर मग त्यांच्याशी बोलायचं नाही, पण आज घरी कोण येऊन गेलं हे मी स्केच करायचो. पण हां, आणि मला आज फार आश्चर्य वाटतं म्हणजे त्याचे की ते आईबाबा ओळखायचे की कोण येऊन गेलं होतं, आणि मी काय करायचो मला की यांना आईबाबा कसे ओळखतील, तर मला माहीत होतं की हे खूप जाडे आहेत किंवा ह्यांचं नाक मोठं आहे आणि ह्यांचे दोन कान, तर किंवा डोकं पोट मोठं आहे, तर मी हे काढायचो त्याच्यावरून आईबाबा ओळखायचं की कोण आलं. तर आमच्याकडे राजाध्यक्ष म्हणून एक गृहस्थ यायचे, ते एक दिवशी ते फिरस्ता होते आणि बरेच मी पत्रकार वगैरे अनेक याच्याशी संबंधित होते, ते एकदा म्हणाले की याला ओरडू नकात, कारण याच्यामध्ये एक दुर्मिळ गुण आहे ज्याला अर्कचित्र काढणं म्हणतात, की पोर्ट्रेट कुणी काढू शकतं पण एका मोजक्या रेषामध्ये त्या माणसाची आयडेंटिटी सापडणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, आणि इतक्या लहान वयात याला ती जमते, तर याच्यामध्ये काहीतरी आहे. कॉलेजमध्ये गेलो असताना एकदा प्राध्यापकाने मला पकडलं शिकवताना, की ते लेक्चर देत होते आणि मी त्यांचं कॅरिकेचर करत होतो बसून, ते केस वगैरे असं रंगवत होतं, आणि त्यांनी मला पकडलं आणि म्हणलं चल प्रिन्सिपलकडे. म्हणलं माझ्या प्रिन्सिपल होत्या सरवाल चेतना कॉलेजला, त्यांच्या केबिनमध्ये गेलो, सर रागाने म्हणाले की काय झालं मॅडम म्हणाले, तर हे बघा हा मुलगा हे करत होता बघून, तर मॅडमने ते चित्र बघितलं, 5 मिनटं असं बघितलं, अगदी हुबेहूब आहे हो सर असं म्हणाले, आणि अख्खा सीन बदलला, ते सरही असू लागले, कारण प्रिन्सिपल स्वतः म्हणाला हे तू काढलंस का, बरं तुला आत्ताचा आता शिक्षा आहे, जा स्टाफ रूममध्ये आणि सगळ्यांची कॅरिकेचर कर. आणि त्या वर्षीच्या कॉलेज मॅगझिनमध्ये त्यांनी ते सगळी चित्रं छापली माझी. मला वाटलं की आपण हे कुणाला तरी दाखवावं, तर मी दादरला राहत होतो आणि आर के लक्ष्मण म्हणजे टाईम्सची बिल्डिंग फोर्टला आहे, तर बाबांना म्हणलं त्यांना मला चित्र दाखवायचं, बाबा म्हणाले त्याला वेळ आहे का, ते विटीला कोण जाणार वगैरे असं, तुला सोडणार नाही तिकडे. मग मला कळलं की मी दादरला राहतो आणि थोड्या अंतरावर सेनाभवन होतं, म्हणून मी एकदा तेव्हा मी 13वीत का 12वीत होतो, मी धाडस करून त्या मार्मिकच्या बिल्डिंगमध्ये गेलो, तिथे बाळासाहेब असतील वगैरे असं मला वाटलं, पण तिथे श्रीरंग धारप म्हणून कार्यकारी संपादक होते त्यावेळेस, त्यांनी माझ्याकडे बघितलं काय, म्हटलं मी ही चित्रं काढलीत मला पुरस्कार मिळाला असं तसं आणि हे तुम्हाला दाखवायचं, मला त्यांना दाखवायचे. मग त्यांनी बराच वेळ बघितलं आणि म्हणलं हे तू काढलंयस, जे जेला आहेस, म्हटलं नाही रहेजाला आहेस, नाही काय करतोस, म्हटलं मी कॉमर्स स्टुडंट आहे. बरं असं म्हणाले, मग कोणाचं बघून काढलं असतं, म्हटलं नाही मला मी फोटोवरून काढलं, हो बस इकडे असं म्हणाले. मग त्यांनी माझ्याकडनं तो ब्रश घेतला मागवला वगैरे आणि मला कळत नव्हतं की हे विश्वास नाही म्हणून करतायत, त्यांनी माझ्याकडनं 3-4 चित्रं काढून घेतली, अमुक काढतं मग शरद पवार काढ हे कर असं वगैरे केलं, मी ते काढलं आणि तेव्हा मी रेग्युलर काढत असल्यामुळे तो हात असतो पटापट मी काढत गेलो. मग म्हणाले की छान काढलं असं म्हणाले आणि मला वाटलं की झालं आता निघणार, तर म्हणाले की मार्मिकसाठी काम करणार असं त्याने विचारलं. आणि 13वीत असताना मला ती पहिली संधी मिळाली की मार्मिकसाठी नंतर 2 वर्ष मी राजकीय व्यंगचित्रकार म्हणजे कॅरिकेचर्स करत होतो. राजकीय व्यंगचित्र किंवा अर्कचित्र ह्यांचं वैशिष्ट्य काय असतं हे शब्दातून सांगण्यापेक्षा थोडं दाखवता येईल का?
पण ह्याचं वैशिष्ट्य काय ह्या शैलीचं तू जे काढतोस त्याचं? तुम्हाला आता मी पाहिलं आणि मी नंतर डोळे बंद केले तर प्रकर्षाने पटकन काही फीचर्स असतात ती तुमच्या लक्षात राहतात, की एखादी स्टाईल असते एखाद्या माणसाची, एखादं विशिष्ट तोंड करून बोलण्याची, तर त्यावरून त्या माणसाची ओळख ठरते. पण आज आम्ही तुला ज्याच्यासाठी ओळखतो तो शब्द, तर शब्द आणि तू ह्यांच्यामध्ये खास नातं आहे, ह्याची जाणीव तुला कधी आणि कशी झाली? तर माझ्या आजोबांना ज्ञानेश्वरी आणि गाथा हे ते नियमित वाचन करायचे आणि मोठ्याने करायचे, पहाटेच्या वेळी आणि म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी. आणि मी तसा बऱ्यापैकी बाकी कोणी नसल्यामुळे घरामध्ये याच्यावर लक्ष कोण ठेवणार, तर आई म्हणायची की मी कुठेतरी जाते तर तू आजोबांबरोबर राहा. तर आजोबा ते वाचन करताना देवखुलीत कडी लावायचे आणि मला बाजूला बसवायचे आणि हे झाल्यावरती आपण जाऊ फिरायला बस, असं म्हणून 2 तास ते त्यांचं चालायचं, तासन तास. तर त्या काळात जे माझ्या कानावरून शब्द गेले, गाथा, आणि जवळजवळ मी 6वी 7वी जाईपर्यंत, साधारण मोठा होईपर्यंत ते असायचं, कारण मग त्यांच्यावर सायकलवर बसून जायला मिळणार ह्या एकाच हंसेपोटी मी ते ऐकायचो. आणि मग ते आजोबा सांगायचे याचा अर्थ कळतो का तुला, अमुक अमुक अमुक. आणि नंतर नंतर मी दासबोध वाचू लागलो आणि मला वाटलं की यातल्या काही गोष्टी आपल्याला आजोबा सांगायचे ते आपणही वापरू शकतो, म्हणून ते मी वापरायचो. म्हणजे आजोबा मला नेहमी सांगायचे की अभ्यास होणे प्रकटावे ना तरी झाकोन असावे, प्रगटोने नासावे तो मूर्ख लक्ष, म्हणजे कुठलीही गोष्ट पूर्ण अभ्यास केल्याशिवाय केलास तर तोंडगशी पडशील. तर आईला वगैरे मी नंतर ते सांगायचो काही काही गोष्टी आणि आई म्हणायचं नाही रे ते असं कर, हे कुठे शिकलं असतं आजोबांचं. तर ते उदाहरणं मला टिपरेच्या वेळी फार उपयोगी पडली. म्हणजे आबा टिपरे कुठलंही एखादी किस्सा सांगताना किंवा काहीतरी बोलताना त्या शिऱ्याला सांगतात की तुकारामांनी असं म्हटलं आहे, तर मला प्रभावळकर सतत म्हणायचं की हे तू सेटवर कुठून आणतोस, कारण तेव्हा माझ्याकडे काहीच नसायचं, पण ते कुठेतरी ते इनपुट आतमधला आणतो मुद्दा आहे आणि तो एक छंद असायचा. म्हणजे बऱ्याच वेळा ते मी पण लिहायचो, जसं मी नारबाच्या वाडीमध्ये त्या नारबाच्या तोंडी ज्या ओव्या टाकल्या त्या मीच लिहिल्यात, पण ते नारो म्हणे म्हणजे तुका म्हणेसारखं झालं आहे, तर त्यावेळेस सुचल्या, कारण तो छंद एकदा सापडला की तिथे मला गाणं सापडत गेलं असावं असं मला वाटतं. बरं, आणि मग पुढे तुझ्यात म्हणजे तुला पद्य शब्द आधी सापडला, हा पद्यातला शब्द आधी सापडला खूप नंतर, आणि मग त्याच्यावरती तू काही जाणीवपूर्वक शिक्षण केलंस, कारण हे अजाणतेपणी आलं होतं. मला छंद कळला, मला चाल कळली, म्हणजे मला सूर ताल आधी कळला शब्दांच्याही, कारण कोकणात आम्ही जेव्हा भेंड्या खेळायचो गाण्याच्या, तेव्हा टी व्ही नव्हता, तुळशी वृंदावनावर बसून गाण्याच्या भेंड्या खेळणे असं. बरं, माझी भावंडं फारच हुशार होती अभ्यासातही, म्हणजे ते पहिले 90% वगैरे असे आणि सगळे डॉक्टर वगैरे असे जातात सगळे, मला त्या मनाने लक्षात राहायचं नाही काय, तर फक्त मला एक ही कला अवगत होती की मला ते गाण्याचा मुखडा सुचायचा, अंतराची चाल पाठ असायची, जसं आपल्याला 29 पाठाची चाल पाठ असते पण पुढचे आकडे माहीत नसतात, तर त्या चालीत आपण काही म्हणू शकतो हे मला लक्षात आलं. आणि एक दोनदा मी माझ्या मनाचे शब्द घातले त्यात, कोणालाच कळलं नाही की त्यांना चालीवरून गाणं ओळखत होते. मग मला कळलं की असं 3-4 वेळा केलं असताना मला कळलं की आपल्याला हे जमत आहे. तर एकदा माझे काका जे तालुक्याला गेले होते सायकल लावून थांबले आणि ते म्हणाले की परत म्हण, आणि मग ते थकले रे नंदलालाचं कडवं होतं, ते मी तुझ्यावरी हे मन जडले रे जणू जीव झाला वेडा, नकळे कधी रे मला लागला तव सखयारे ओढा, तव प्रेमाच्या आठवणीने कंठ दाटूनही आला थकले रे नंदलाला, असं मी म्हटलं. हे त्या गाण्यात नाही, हे मी म्हटलं होतं. तर काका 5 मिनटं म्हणाले परत म्हण, आणि मग त्यांनी म्हटलं की हे नाही आहे गाण्यात. म्हटलं काका ते पुस्तकात आहे, असं मी त्यांना सांगितलं, माझ्याकडे गाण्याचं पुस्तक आहे. तर काकानी ते लिहून घेतलं आणि त्यानंतर माझे काका कोकणाचे कार्यक्रम व्हायला त्याला ते निवेदन करायचे किंवा सांगायचे, तर ते 6 महिन्यांनी काका मुंबईला आला दिवाळीच्या सुट्टीत आणि म्हणाले की मला ते पुस्तक दाखव म्हणून, कारण त्यांना वाटलं की असे बाकीच्याही गाण्याची कडवी असतील. तर म्हटलं काका नाही मी तेव्हा खोटं बोललो होतो, मला ते भेंडी चढेल म्हणून. ते म्हणलं अरे गाढवा तुझ्याकडून मी आमच्या कार्यक्रमात गाऊन घेतलं गायकाकडनं म्हणाल ते हे कडवं. तर माडगुळकरांची आधी माफी माग, आणि आत्ताही मला चैत्रबन पुरस्कार मिळाला तेव्हा तिथे मी जाहीर माफी मागितली माडगुळकरांची, ती म्हटली ही एक चूक केली. पण काका तेव्हा म्हणाले की हा मोठेपणी गीतकार होणार म्हणून ठणकवून आईला म्हणाले होते. आई म्हणाले नाही मराठीत 52 मार्क आहेत त्याला म्हणून, असं आईने तेव्हा सांगितलं. बरं, म्हणजे बघा आता हे गीतकार होण्याच्या काही पाऊल खुणा, चित्रकार होण्याच्या बऱ्यापैकी ठसठशीत खुणा आणि कॉमर्स. हो, पुढं काय झालं? मॅट्रिक झाल्यावर एक ग्रॅज्युएशन गरजेचं आहे आणि सगळे नातेवाईक म्हणाले की आता तू कॉमर्सला जा, बँकेत चांगली नोकरी मिळेल, मग ते तुला सगळे धंदे करता येतील, नाटक बिटक आणि स्टेट बँकमध्ये नाटकातल्या लोकांना ठेवतात वगैरे, असं तेव्हाचे विचार होते. गाण्याच्या किंवा एखाद्या गाण्याच्या कवितेच्या निर्मितीकडे येऊया.
कारण प्रत्येक गाण्याच्या निर्मितीची एक गोष्ट असते. आता मानसिक आरोग्य संस्था आपली आहे तेव्हा अर्थातच मन उधाण वारायचं. ह्या गाण्याच्या निर्मितीच्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू. आणि तुझं ते खूपच लोकप्रिय गाणं आहे, अतिशय छान गाणं आहे. माझं पहिलं गाणं ते, म्हणजे पहिलं गाणं त्या गाण्याने मला गीतकार घडवलं. त्यापूर्वी मी पटकथा संवाद लेखन सगळं करत होतो. अगं बाई अरेच्यासाठी मी संवाद लेखनही करत होतो. एक दिवशी तो मला घेऊन गेला, म्हणाला की अजय अतुलकडे जायचं आहे, ते म्युझिक करतायत. त्यांचा पहिलाच सिनेमा होता अगं बाई अरेच्या. आणि म्हणून तुझ्याकडे काम आहे बस. आणि मग अजयने एक ट्रॅक लावला. मला त्याआधी ट्रॅक काही माहीत नव्हतं, ते फक्त शब्द म्युझिक वाजवत होतं. आणि अजय डा डी डा 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 डी डी डा डा असंच कंटिन्युअस म्हणत होतं. सगळं झाल्यावर म्हणालं की हे तुला काय ऐकवतं कळलं का? तर म्हणलं नाही, आपल्याकडे चाल तयार आहे, शंकर महादेवन गाणार आहेत, पण ते 3-4 दिवसांनी ते कुठल्या तरी बाहेर दौऱ्यावर जात आहेत, 3 दिवस आहेत, ह्या चालीत गाणं लिहून हवं आहे. म्हटलं बरं मग. अरे तुला सुचतं ना चालीत, याच्यावर प्रयत्न कर ना. असं तो अरे मी गीतकार नाही आहे, पण प्रयत्न कर, नाहीतर तो जाणारच आहे, मग काही हरकत नाही, पण प्रयत्न केलास तर काय. मग काय काय लिहू, पण सिच्युएशन काय. थीम सॉंग आपल्या पिक्चरचं. मग थीम सॉंग म्हणजे काय हेही मला माहीत नव्हतं. तो म्हणाला की आपल्या पिक्चरची थीम काय आहे, त्याला बायकांच्या मनातलं ऐकू येतं, हीच थीम आहे, मग त्याच्यावर लिख आहे. तर मग मी ते त्याने अजयने मला कॅसेटवर ते करून दिलं. मी कॅसेट घेऊन घरी गेलो, परत संध्याकाळी मी 8 गेलो, रात्री 10 सतत डाडा डीडी ऐकवतो. मला काहीच सुचत नव्हतं काय लिहावं. आणि मग परत केदारच थोड्या वेळात फोन आला. तो म्हणाला की अरे आपलं पिक्चर शूट पण लागलं आहे, ते काय करतोयस? म्हटलं मी गाणं करतोय. नाही, ते डायलॉग पण कम्प्लीट कर, कारण शुक्रवारपासून आपलं शूटिंग सुरू होतं. मग मी पुन्हा ते स्क्रिप्ट घेतलं आणि लिहू लागलो. वडाच्या पौर्णिमेचा सीन होता. एक बाई वडाला फेऱ्या मारते, आणि ती वडाला फेऱ्या मारता मारता म्हणते, आणि त्यात मी पंच लिहिला की अनिलबरोबर लग्न होण्याऐवजी सुनीलबरोबर झालं असतं तर आज अमेरिकेत असते मी, असं म्हणते. आणि मला वाटलं की हा कॉन्ट्रास्ट आहे, आणि प्रत्येकाच्या मनातली विरोधाभास. आणि मला तिथे तो जर्म सापडला की मनाची सगळ्यात मोठी गंमत हे आहे की ते जिथे फिजिकली आपण असो तिथे कधीच नसतं, ते एका दुसऱ्या टोकाला असतं. तर हा विरोधाभास जर आपण शब्दात पकडला तर आपण. आणि मी ते लावलं तेव्हा डा डा डी डी दा र रे रे र र र रे ही लाईन होती. आणि मला का होते बेभान कसे गहिवरते ह्या ओळी सापडल्या. आणि मग मला वाटलं की सापडतंय बेभान होणं गहिवरणं. आणि मग मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे या. आणि ते गाणं सापडलं मला. तशी गोष्ट तू आम्हाला छान सांगितलीस, पण कवीचे शब्द कधी कधी एखाद्याचं आयुष्यसुद्धा बदलवून टाकतात ना रे, असाही अनुभव तू घेतलायस? हो, बऱ्याच वेळा घेतलाय, पण त्यातलं विशेष ठसठशीत इथलाच, कारण तो गडकरीला झालेला होता प्रसंग ठाणे माझ्या कार्यक्रमात. तो म्हणून मला सांगायला आवडेल की खेळ मांडला गाणं पॉप्युलर झालं बऱ्यापैकी. आणि त्याच्या साधारण 3-4 महिन्यांनी मला एक फोन आला की मी नंदुरबारहून विजय पाटील बोलतो आहे, आणि तुमच्या गाण्याने साहेब माझा जीव वाचवला आहे. म्हणजे तर ते म्हणाले की मी सुसाईड करायच्या अवस्थेत होतो, खूप वाईट प्रसंगातून जात होतो, आर्थिक काही विवंचने आणि जीव द्यायचं असं चाललं होतं. आणि मी तुमचं गाणं एका लग्नात बाहेर लाऊडस्पीकरवर ऐकलं. ते शब्द होते की करपल रान देवा जळलं शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला. तर मला वाटलं की ज्यांचं करपल शिवार त्यानं धीर नाही सांडला तर आपण काहून सांडावा. आणि मी ते विचार हे केला. आणि आता त्या गोष्टीला 3-4 महिने झाले, आता माझं सगळं बरं आहे. फोन आल्यावर काय झालं की आमच्या इंडस्ट्रीत माझे काही मित्र आहेत, ते बऱ्याच वेळा हॅलो गुरु ठाकूर हां मी आमिर खान बोल रहा हूँ असं करून मला फोन करतात. तर त्यातला कोणीतरी असावं म्हणून मी थँक्यू असं म्हणून तो फोन ठेवला, धन्यवाद वगैरे म्हणून. आणि मी तो किस्सा खरा आहे की खोटा आहे ह्या द्विधा अवस्थेत. आणि मी कार्यक्रम करताना इथे गडकरीला त्या प्रश्न मला विचारलं की अशी काही आठवण, म्हटलं मला असा एक फोन आला होता. आणि ते दुसऱ्या रांगेतून ते ग्रहस्थ उभे राहिले. ते म्हणलं की मी नंदुरबारहून काही कामासाठी आलो, तुमचं कार्यक्रमाचं वाचलं आणि तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी आज थांबलो आहे. आणि ते स्टेजवर आले, त्यांनी तो अख्खा किस्सा सांगितला त्यांचा. आणि त्यांनी त्यांच्या कापऱ्या आवाजात भरल्या डोळ्यांनी ते अख्खं गाणं म्हटलं. तर मला वाटलं की माझ्या गाण्याला मिळणारेला सर्वोच्च पुरस्कार तो क्षण होता. वा असं मला. वा वा. मला एक सांग की चित्रपट गीतं जेव्हा तू लिहितोस तेव्हा ते एक प्रकारचं हुकमी लेखन असतं, म्हणजे आत्ता जसं झालं तसं, पण तू कवीसुद्धा आहेस आणि कवितेसाठी आतून स्फूर्ती यायला लागते. म्हणजे एका बाजूला हुकमी लेखन आणि दुसऱ्या बाजूने स्फूर्ती, ही हा तोल तू कसा साधतोस? मला वाटतं की कुठलंही गाणं हिट व्हायला शब्दांवर प्रेम करणारा संगीतकार आणि सुरावर प्रेम करणारा कवी हे जर कॉम्बिनेशन असेल तरच ते गाणं हिट होतं, नाहीतर दोघं आपापली बाजू घेऊन लढत राहतात. तू चित्रपटातलं संवाद लेखन केलंयस,
नाटकातलं संवाद लेखन केलंयस आणि मालिकेतलं संवाद लेखनही केलंयस, तर त्याच्यातले साम्य आणि फरक तुला काय वाटतं? ते माध्यमांची गरज असते की चित्रपटामध्ये तुम्हाला 1.5 मिनिटात तो प्रसंग सगळा म्हणजे स्क्रीन प्ले लिहिला आहे तर 1.5 मिनिटात तो संपवायचा असतो. मोजक्या शब्दात ते आलं पाहिजे आणि मला वाटतं तिथे मला व्यंगचित्रकार खूप उपयोगी पडतो, कारण कमीत कमी शब्दात विषय आणि आशय मांडणे ही गरज असते. आणि मालिकेचं त्याच्या उलट असतं, म्हणून मी मालिका लेखन डेली सोप कधी लिहिलं नाही. म्हणजे टिपरेनंतर मी लेखन का थांबवलं, तर तुम्हाला एक लहानसा तीळ देतात आणि म्हणतात की आता हा लाटून याचा पापड करा, तर ते कठीण असतं. तर कितीही लाटलं तरी आपली एनर्जी जाते आणि मला सतत असं वाटतं की मालिका आणि चित्रपट यातलं चित्रपट माध्यम आवडतं, कारण मालिका मला वर्तमानपत्रासारखी वाटते की वर्तमानपत्र किती छान असेल देखणं असेल तरी आजचा पेपर उद्या रद्दी म्हटला जातो, आणि चित्रपट हा कादंबरीसारखा असतो. म्हणजे तो रद्दीवाल्याकडे दिसलं तरी तुम्ही ती उचलून आणतात की वा छान आहे म्हणून. तर मला वाटतं की त्यामुळे चिरंतन टिकणारं लेखन करावं, यामुळे मी मालिका लेखन थांबवलं. जसं नटाच्या बोलण्याचं टायमिंग असतं तसं संवादामध्ये सुद्धा शब्दाचं टायमिंग असतं का? मला वाटतं की ते बऱ्याच वेळा नट सांभाळतात. म्हणजे मी म्हणतो की आपण कितीही जीव तोडून संवाद दिलं तरी त्या संवादाचं सोनं करायचं की माती हे त्या नटाच्या हातात असतं. म्हणजे त्याच्यावर कुठल्या शब्दावर वजन द्यावं कुठला नाही, म्हणजे लिहिताना आम्ही बऱ्याच वेळा लिहितो पण एखादा पॉज त्याने चुकीच्या जागी घेतला तर आम्हाला कळतं की वाट लागली सीनची. संवाद पोचवणारा, संवादाबद्दल मला मिळाले नेहमी दाद, मी त्या नटाला त्याचं श्रेय देतो, कारण मी कितीही मनापासून दिलं तरी तो जोवर ते पोचवत नाही तोपर्यंत ते पोचत नाही. तू ही पूर्ण वेळ करिअर घेशील असं तुला वाटलं होतं का रे? मला एक मुदत दिली होती की एवढे दिवस प्रयत्न कर नाही तर मग नोकरीचं बघ असं करून, तर ते त्या कालावधीत मी काहीतरी करतो यासाठी मग मी आधी अँकरिंग केलं, मॉडेलिंग केलं, मग असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, मग ते एडिटिंग शिकलो. आणि मला वाटतं की या सगळ्या गोष्टी, मला संघर्ष हा शब्द कधीच पटत नाही, ती तुमची शिकण्याची प्रोसेस असते की त्या काळात तुम्ही शिकत असता. त्यामुळे आज मी स्क्रीनप्ले लिहिताना मला तो कुठे कट असेल किंवा याच्या पुढे लिहायची गरज नाही की कट टू याच्या पुढे हे दिसेल किंवा याचा एक टर्न पाहिजे हे मला दिसतं, कारण तिथे मी एडिट करायचो तेव्हा माझा मेन एडिटर म्हणायचं की इसके बाद ये लेकिन इसका एक टर्न चाहिए यार टर्न चाहिए, त्या टर्नसाठी तो बराच वेळ शॉर्ट शोधत राहायचा. तर ते आता त्याचा फायदा लेखक म्हणून झाला, ते बाकी लेखकांना त्याचा फायदा नसेल कारण त्यांनी ते माध्यम हाताळलेलं नसतं. त्यामुळे पहिल्या सिनेमापासून माझे स्क्रीनप्लेचं ते मला दाद मिळत गेली, म्हणजे पत्रकारांनी खास करून दिली. म्हणजे नारबाच्या वाडीच्या वेळी असं आलं होतं की उत्तम पटकथेचा वस्तुपाठ म्हणून हा सिनेमा पाहावा, तर मला वाटतं की ती दाद त्या एडिटिंगपासूनच्या सगळ्या शिकण्याच्या प्रोसेसला आहे माझ्या. तू व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केलंस? आकाशवाणीला माझे एक मित्र होते विनायक कुलकर्णी, मी चर्चगेटला चाललो होतो आणि ते म्हणाले की मी कॉफी हाऊसचं स्क्रिप्ट लिहिलं, नेऊन देशील का आकाशवाणीत? माझ्या आईची जरा तब्येत बर. मी आकाशवाणीत गेलो तिथे तर ते म्हणाले वरती रेकॉर्डिंग रूमला बसलेत सगळेजण. मी ते रूममध्ये गेलो, माईक टेस्ट करून वगैरे झालं आणि स्क्रिप्ट आले नाहीत म्हणून सगळे चहा प्यायला गेले होते. मी त्या माईकवर हॅलो 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 असं सांगितलं, नमस्कार हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे, सकाळचे 7:10 असं मी बोलत होतो अथक, आणि 5 मिनिटांनी टकटक झाली, दरवाजा उघडला, आता तुम्ही बोललात का? हो. तुमचं काय काम आहे इथे? मी म्हटलं मी स्क्रिप्ट घेऊन आलो होतो, सॉरी. आणि मला तर कोणीच नाही, तुम्ही इथे आहात, अच्छा या इकडे बरं. तर मला वाटलं आता हे काहीतरी दंड करणार, ते म्हणाले की तुमचा आवाज छान आहे, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही निवेदक म्हणून इथे ट्राय करणार का? आणि ते रियाज शेख होते आकाशवाणीचे कार्यकारी निर्माता. मग म्हटलं की सर मला यातलं काहीच माहीत नाही आणि सॉरी मी ते नाही 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 असं करून ते मला घेऊन गेले. त्यांनी पुन्हा एक माझी टेस्ट घेतली आणि त्या म्हणजे त्या पुढच्या आठवड्यापासून तुमचं आपण कॉन्ट्रॅक्ट काढू म्हणलं की हा महिना संपतो आहे, ते कॅज्युअल अनाउन्सर म्हणून तुम्ही या. तर ती मला तिथे संधी मिळाली आणि मग तिथे व्हॉइस म्हणजे जी गंमत म्हणून मी करत होतो त्याचा मला फायदा होत गेला. मग ते म्हणलं की तुमच्या आवाजात व्हेरिएशन आहे, मग मी वेगवेगळे आवाज काढायचो. मग कार्टून फिल्मसाठी किंवा डिस्कवरी चॅनलसाठी जे आणि तेव्हा आर्थिक गरज असल्यामुळे एका आवाजाला अमुक पैसे असं होतं, मग मी वेगवेगळे आवाज काढायचो. म्हणजे ये मुझे लगता है कि आपने इसको देखा है बहुत अच्छे, मैं समझता हूँ कि तुमने इसे असे वेगळे आवाज काढायचो मी आणि चार चार कॅरेक्टर करायचो. तर मला तो मग तो रेकॉर्डिस पण खुश व्हायचा, दुसऱ्याला फोन करून बोलवा तर तो म्हणायचं की मेन मनोहर महाजनांचा मेन आवाज होता की ये ते सांगायचे. आणि मग ते गावातली माणसं असतात ते त्यांचे पुराचे वगैरे असतात तर ते सगळे आवाज मी काढायचो. तर माझं गणित कला वगैरे काही नव्हतं, जितके जास्त आवाज तितके जास्त पैसे या हेतूने मी ते करत गेलो. तर पण तो तेव्हा तिथे ते डेव्हलप झालं. एवढ्या सगळ्या शिकण्यामधून इच्छा आणि पूर्ती, म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा आणि त्यांची पूर्ती, ह्या प्रवासाबद्दल तुला काय वाटतं? पूर्ती म्हणजे मला सतत वाटतं की शिकण्याची प्रोसेस सुरूच आहे आणि आपण जे अजून
कारण मला कोणीतरी म्हटलं की तुझी आता माझे 3-3.25 गाणी झाली तर कसं वाटतंय वगैरे, तर मी म्हटलं की काय नाही, कारण माझा बेस गाथेचं असल्यामुळे त्यांचे 3,500 अभंग होते हो, मी 300 केले जात गाणी. तर ही जी भावना असते ते मला सतत वाटतं की इतरांनी इतकं छान करून ठेवलं, आपण अजून करायला हवं आणि अजून नवं देत राहायला हवं. आणि मला असं वाटतं की रसिक हा सगळ्यात मोठा मायबाप आहे, कारण तुम्ही रोज जर नाही दिलं तर तो कोणत्याही क्षणी तुम्हाला फेकून देऊ शकतो. तर सातत्याने नवीन शिकत राहण्याची प्रोसेस तुम्हाला सतत हवी.